मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम आज संपणार, काय घेणार भूमिका, चक्रविवाद, शिंदे सरकार, धीर धरा, थोडा वेळ द्या, काम सुरू आहे असे म्हणत मुदतवाढ मागितली. एक तासही मुदतवाढ देणार नाही, आरक्षण न मिळाल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करणार, मनोज पाटलांचा इशारा. मराठा आरक्षणावर राजकारण करू नका, आमदार रोहित पवार. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिलेला आहे. सरकारने वेळ काढूपणा न करता त्यावर ठोस निर्णय घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला. आवाज कुणाचा, ठाकरे की शिंदे यांचा? मुंबईत आज दोन मोठे मेळावे आणि पोलीसही सज्ज. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर, तर उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे. या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अहंकाराचा नाश होईल दसरा मेळाव्याआधी, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा. दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचं अमंगल करणारं एक बेकायदेशीर सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी शहानी लादलं. अहंकाराचा नाश होईल दसरा मेळाव्यातील सभेआधी सामनातून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. गाढव गेलं आणि ब्रह्मचारीही गेलं, शिवतीर्थावर शिमगा मेळावा, मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला. रामलीला, अयोध्या आणि राम मंदिर आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मोदीजी आणि आमच्यावर टीका करणारा हा मेळावा असेल तर हा मेळावा शिमग्याला करायला पाहिजे. शिमग्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मेळावा घ्यायला पाहिजे असाही टोला त्यांनी लगावला. मुंबई पोलिसांकडून गिरणा नदी पात्रातून कोट्यावधीचा ड्रग्ज साठा हस्तगत. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई नाशिकमध्ये केली. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती आली समोर. सुमारे 50 किलो ड्रग्ज नदीपात्रात फेकल्याची कबुली. आत्तापर्यंत तब्बल 15 किलो ड्रग्ज हस्तगत. ललितच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये ॲडव्होकेट प्रज्ञा कांबळेचाही सहभाग. ललितच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये आता त्याची मैत्रीण ॲडव्होकेट प्रज्ञा कांबळे हिचाही सहभाग निष्पन्न झाला असून तिला लवकरच या प्रकरणी अटक करण्यात येणार आहे. ललित पाटील प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणाकडे सोपवा. ड्रग्ज प्रकरणामध्ये गुंतलेले आजी माजी पोलीस अधिकारी, मंत्रिमंडळातील काही व्यक्ती, पुण्यातील गुन्हेगार यांना वाचवण्यासाठी ललित पाटीलचा एन्काउंटर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. वॉटर स्पोर्ट्समध्येही भारताची कमाल. कॅनॉईमध्ये प्राची यादवला सुवर्ण, कौरव मनीषला कांस्य. चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. कॅनॉईमध्ये प्राची यादवने दुसरे सुवर्ण यश मिळवले तर कौरव मनीषने कांस्यपदक पटकावले आहे. बांगलादेशमध्ये भीषण रेल्वे अपघात. 2 ट्रेन एकमेकावर आदळल्याने 17 जणांचा मृत्यू. बांगलादेशची राजधानी ढाकाजवळ हा अपघात झाला. अपघातात सुमारे 100 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. अपघातात मृताचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पॅसेंजर ट्रेनची मालवाहू ट्रेनला धडक बसल्याने हा अपघात झाला.